या कार्यक्रमासाठी आपल्या तालुक्याचे आमदार कानडे साहेब, सचिन भाऊ गुजर, आमचे मित्र अभिजित पोटे साहेब, आसाराम भाऊ, सीताराम भाऊ, या ठिकाणी अनेक आपले मुसमाळे साहेब आहेत आमचे मार्गदर्शक. आप्पासाहेबांकडून बऱ्याच गोष्टी शिकायसारख्या. त्यांनी देवळाली प्रवरा नगरपालिकेत काही दिवस काम केलं. त्यानंतर त्यांचं जे मातोश्रीचं पिताजीचं रक्त होतं ते त्यांना स्थिर बसून देत नव्हतं आणि त्यामुळं त्यांनी ते उड्डाण एक अभियान राबवलं आणि आमच्या रावेर भेटीच्या पलीकडच्या भागात सकाळी आवाज आला का आम्ही पाहिजो नक्की आप्पासाहेब वर आहे. त्याचं लय महत्व वाटत नव्हतं. स्वर्गीय बाळासाहेब चव्हाण हे आमचे मित्र होते, त्यांच्या सोबत असल्यामुळं आप्पासाहेबांचा आमचा जास्त संपर्क आला. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत त्यांना बरंच मदत करायचा प्रयत्न केला. आणि आता गेल्या 2-4 वर्षापासून पाहतो हा माणूस काम आणि वेडा झालेला आहे. मी आईवर जास्त नाही बोलत, त्याचं स्वतः आप्पासाहेबांच्या कामावर बोलतो. कोणाला रेशन कार्ड नसन, कोणाला काही नसन, प्रत्येक गोष्टीला मदत करणं. अगदी एक हरगुडे वस्ती आहे, 50 वर्ष त्यांना इकडून तिकडे जायला रस्ता नव्हता, मध्ये पाठ होता, इतक्या अडचणी होत्या. पण अभिजित पोटे साहेबांच्या माध्यमातून, प्रहार संघटनेच्या माध्यमातून छोटा 2-3-4 फूट असेल पूल बांधून दिला. म्हणजे गरजच होती तिथं, 2-4 वस्ती पलीकड होत्या आणि ते फार कष्टाने तिकडे जायचे यायचे. अशा अनेक समस्या. आता आमची गोष्ट सांगतो, आमच्याकडे 150 गावरंगाई आहेत, 3 महिन्यापासून प्यायला पाणी नव्हतं. भाऊची निस्ती उल घाल चालायची, माल भेटले का चला आपण ते नगरपालिकेत जाऊ, त्यांचं पाणी इतकं फुकट जातं आणि आपल्याला पाणी मिळालं पाहिजे. परंतु ठीक आहे, आम्ही थोडं शांततेत घेतलं. आमच्याकडे ज्या गावरंगाई आहेत, सगळ्या वृद्ध गाय आहेत, सगळ्या खाटी खाण्याकून गाया आलेल्या आहेत. आज या ठिकाणी सर्व मातब्बर मंडळी बसलेली आहेत. कोणाकडे गावरंगाई असतील तर धन्यवाद आहे. परंतु मोठमोठ्याले शेतकरी आहेत, आमचे शेतरंभ असतील, आसरंभ असतील, 50-50, 25-25 गायाचं दूध डेअरीला घालतात आणि यांच्याकडे आहेत. त्यांचं नाव घेतलं मी प्राथमिक, परंतु त्यांनी गावरंगाई पाळली पाहिजे. गावरंगाईच्या दृष्टीने सगळ्यांनी सहकार्य करावं. ज्याला शक्य नाही त्यांनी तिथं चारा पाठवला तरी ती एक सेवाच होती. आणि मदत करा, समजा आमचंही वय झालेलं आहे, उद्या ती बंद पडू नये, त्या दृष्टीने काही मंडळी जर पुढे आली तर त्यांनी ते काम केलं तर आमचं काही म्हणणं नाही. ते काय माझ्या स्वतःच्या मालकीची आहे असं मी मानत नाही. आज पोटे साहेबांविषयी काढला म्हणून मी बोलतो. आमदार साहेब आहेत, आमदार साहेब तुमचा संपर्क झाला नाही, आमची तर तुम्हाला विनंती आहे. देवळाली प्रवरा ती गोशाळा आहे, तुम्ही तुमच्या आमदारकीतून काही ना काही रस्त्याची, पाण्याची त्या ठिकाणी व्यवस्था करावी. विषय दुसरीकडे गेला. मी आज या ठिकाणी आमच्या रावरी फॅक्टरी परिसराच्या वतीने, जैन संघटनेच्या वतीने, चोरडिया परिवाराच्या वतीने मातोश्रीला भावपूर श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आप्पासाहेब तुम्ही किती कामात पुढे व्हा, तुम्हाला कुठेही काही अडचण आली, अगदी आर्थिक आली तरी आम्ही मदत करण्यास तयार आहोत. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.